कोरोनाच्या संकटानं राज्याला पुरतं जेरीस आणलं असताना आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात जीवघेण्या निपाहचे विषाणू आढळलेले आहेत. बटवागळ्यांच्या दोन प्रजातींमध्ये हे विषाणू आढळल्याचा दावा पुण्यातील NIV शास्त्रज्ञांनी केलाय. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर मधील गुहांमधील बटवागळ्यांमध्ये हे निपाहचे विषाणू आढळून आलेत. भारतात आढळलेल्या डेल्टा व्हेरियंट विरोधात कोरोना लस परिणामकारक नसल्याचं WHO म्हटलेलं आहे. अनेक म्युटेशन्समुळे कोरोना व्हायरस विरोधात लसीकरणाचा परिणाम कमी आढळून येतोय असं WHO तज्ज्ञांनी मत व्यक्त केलंय. खतरनाक डेल्टा प्लस व्हेरियंटच्या राज्यात आता मोठ्या प्रमाणात शिरकाव होताना दिसतोय. राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 21 रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. महाराष्ट्रात केलेल्या सॅम्पलिंग नंतर हा निष्कर्ष समोर आला. कोरोनाबाबत देशासाठी दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे 91 दिवसांनंतर कोरोना रुग्णसंख्या ही 50,000 खाली गेली आहे. गेल्या 24 तासात 42,640 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 1,167 जणांचे बळी गेले. रुग्णसंख्येत मोठी घट होत असल्याने आता दिलासा मिळतोय. राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा निशांक पाहायला मिळतोय. कोरोनाचे 24 तासात 6,270 नवे रुग्ण आढळून आले तर मृतांच्या संख्येत सुद्धा कमालीची घट दिसून येते. काल 94 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. त्याचवेळी 13,758 रुग्ण बरे होऊन घरी परत गेलेत. राज्यातली कोरोनाची ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 1,24,000 आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. पालिकेनं आपली यंत्रणा तैनात करण्यास सुरुवात केली. भायखळ्यातल्या रिचर्डसन क्रुडास आणि गोरेगावच्या नेस्को जम्बीड कोविड सेंटर 2 मध्ये प्रत्येकी 1,000 ऑक्सिजन बेड वाढवण्यात येत आहेत. शिवाय पोद्दारमध्ये 30 ICU बेड घेतले जात आहेत. 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याच्या निर्णयावर राज्य परीक्षा परिषद ठाम असल्याचं परिषदेच्या वतीनं सांगण्यात आलंय. या परिपत्रकामुळे शिक्षक तसंच पालकांमध्येही गोंधळ निर्माण झाला आहे. 10वी 12वीच्या परीक्षा रद्द झाल्या असताना शिष्यवृत्ती परीक्षा घेणं गरजेचं आहे का असा सवाल सध्या उपस्थित होतोय. कोरोना संपल्याशिवाय मुंबईतील लोकल सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू होणार नाही अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात बोलताना दिली होती. एकीकडे मुंबईतील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानं लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होईल याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलं होतं. मात्र वडेट्टीवार यांच्या या विधानामुळे मुंबईकरांचा पुरता हिडबोट झालाय. बीडमध्ये सेरो सर्वेक्षणासाठी पथक परळीत दाखल झालेलं आहे. बीडमधील धर्मापुरी गावातील 40 नागरिकांचे रक्ताचे नमुने घेतलेले आहेत. ICMRच्या वतीनं हे सेरो सर्वेक्षण करण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांच्या शहरातील अँटीबॉडीज किती प्रमाणात तयार झालेले आहेत याची माहिती घेण्यासाठी आतापर्यंत 3 वेळा ICMRने सेरो सर्वेक्षण केलेलं आहे. विकासाचा ध्यास म्हणजे